We are a normal Swiss office supply. ऑफिसला लागणाऱ्या सेवा पुरवणारी साधी कंपनी आहे माझी. ती हॅक करून तुम्ही काय मिळवणार? पण सगळं गेलं. माझ्या आयुष्यातले ते सगळ्यात वाईट 3 आठवडे होते. मार्टिन केल्टरबॉर्न यांची कंपनी हॅक झाली आणि यात त्यांनी जवळजवळ सगळंच गमावलं. आमच्या डोळ्या देखत आमच्याकडे असलेल्या सगळ्या इमेजेस एनक्रिप्ट झाल्या. मग आम्हाला त्या दिसेनाशा झाल्या. आमच्याकडे काही उरलं नव्हतं. सगळं संपलं. गोदामं, माल पुरवठा करणारी यंत्रणा सगळंच ठप्प झालं. कम्प्युटरवर हा संदेश दिसत होता. हॅकर्सना खंडणी हवी होती. $5 लाख इतके बिटकॉइन्स. ते काही ऐकून घेत नाहीत. एकतर त्यांना पैसे द्या, नाहीतर जीवानिशी मरा. मार्टिन यांनी खंडणी दिली नाही, पण त्यामुळे झालेलं नुकसान $5 लाख पेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि वर कंपनी पूर्ववत होण्यासाठी आणखी 5 महिने तरी लागणार आहेत. कोरोना संकटाच्या काळात अशी ऑनलाईन खंडणी किंवा रॅन्सम मागणाऱ्या टोळ्या जास्त सक्रिय आणि क्रूरही झाल्यात. या टोळ्या फक्त खासगी कंपन्यांनाच लक्ष करत नाहीत, तर शाळा, स्थानिक सरकार, पोलीस दल आणि अगदी हॉस्पिटल्सही त्यांच्या रडारवर आहेत. जागतिक पातळीवर ही एक मोठी समस्या झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यासारख्या 60 मोठ्या कंपन्यांनी आपला एक स्वतंत्र गट तयार केला आहे. FBI आणि UK नॅशनल क्राईम एजन्सीच्या सहकार्यानं त्यांनी खंडणी विरोधी कृती दल स्थापन केलंय. आणि अशा खंडणीखोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. ऑनलाईन खंडणीमुळे फक्त UK नाही, बाहेरच्या देशातही लोकांना त्रास होतोय. आणि अजून पुरेशी जागृतीही लोकांमध्ये झाली नाहीये. अशा खंडणीतून जो पैसा मिळतो तो इतर संघटित गुन्ह्यांसाठी वापरला जातोय. मग त्यात मानवी तस्करीही आली. कृती दलाची पहिली मागणी आहे की असे ऑनलाईन खंडणीचे प्रकार उघड करणं अनिवार्य करण्याची. जरी खंडणीचे पैसे दिले तरी लोकांनी मागवून तो प्रकार कृती दलाकडे उघड करावा असं त्यांचं म्हणणं आहे. ऑनलाईन खंडणीचे प्रकार उघडच न झाल्यामुळे नेमका किती पैसा खंडणीखोरांच्या हाती लागला हे कळत नाही. असा अंदाज आहे की 2020 भरलेली खंडणी किंवा खंडणी न भरल्यामुळे कंपन्यांना झालेलं नुकसान $170 अब्ज किंवा £122 अब्ज इतका आहे. हा सगळा खरं तर जनतेचा पैसा आहे. पूर्व लंडनमधली हॅकनी परिषद अजूनही ऑक्टोबरमध्ये झालेल्या खंडणीखोरांच्या हल्ल्यातून अजून सावरलेली नाही. यात त्यांचं $1.40 लाख नुकसान झालं. कोरोनाचं संकट सुरू होऊन जेव्हा 7 महिने झाले होते आणि अशा वेळी सार्वजनिक उद्योगात असं काहीतरी होईल अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. सेवा पुरवणाऱ्या संस्थांवर तरी असे हल्ले व्हायला नको. संस्थेच्या काही सेवा आताही पूर्ववत होऊ शकलेल्या नाहीत. पोलिसांनी आपली चौकशी आणि तपास सुरू केलाय, पण अशा प्रकारात सायबर गुन्हा करणारे लोक जरी पकडले गेले तरी त्यांचा गुन्हा सिद्ध होण्याची शक्यता कमीच आहे. ऑनलाईन खंडणी विरोधी दलाचे सगळे अहवाल आणि सूचना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, कारण अमेरिकेतही न्याय मंत्रालयानं आपली एक अंतर्गत समिती स्थापन केली आहे. इव्हिल कॉप्स किंवा लिव्ह मिलेनियर्स लाईफस्टाईल इन रशिया अशा काही खंडणीखोरांच्या टोळ्यांना आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा हातही लावू शकत नाहीत. खंडणी विरोधी कृती दलाची म्हणूनच मागणी आहे की अशा टोळ्यांना तिथल्या सरकारनं आवर घालावा, आणि काही देश या टोळ्यांना जर वाचवत असतील तर त्यांच्यावर कारवाईचं दडपण वाढवावं.